अहमदनगरमध्ये दसरा मेळाव्याला जाण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची जोरदार तयारी. मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात जाण्यासाठी नगर दक्षिण जिल्ह्यातून 25 बस आणि नगर शहरातून 100 फोर व्हीलर जाणार आहेत. अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाळवणी या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमा होणार असून माळशेज घाट मार्गे मुंबईला जाणार आहेत. अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यावेळी म्हणाले, कमीत कमी अहमदनगर जिल्ह्यातून 10,000 शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. यावेळी संपर्क प्रमुख म्हणाले, गेल्या 2.5 वर्षापासून निराशेचे सावट होते, हे आता दूर झाले आहे आणि जसे आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जात होतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्याला जात आहोत. एक मिनिट, दसरा मेळाव्यानिमित्त नगर दक्षिण जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित. त्या प्रसंगी जिल्हा प्रमुख आमचे बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीपजी सातपुते, संपर्क प्रमुख आमचे सचिनजी जाधव, भिंगारचे शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे आणि आमचे सर्व तालुका प्रमुख या ठिकाणी आज आम्ही दसरा मेळाव्यानिमित्त आज कसं नियोजन करायचं या संदर्भामध्ये आज आम्ही आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं. आम्ही नगर शहरा जिल्ह्यातून 25 बस आणि फोर व्हील अशा पद्धतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून भाळवणी येथे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जमणार आहोत आणि त्या ठिकाणून म्हणून आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणाहून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत असं आमचं नियोजन या ठिकाणी सर्वांनी मिळून केलेलं आहे. आणि आपण सगळेजण त्या दिवशी पाहतानाच त्या ठिकाणी आम्ही काय कुठले असे हे देणार नाही की आम्ही इतकेच नेणार तितकेच नेणार, पण मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी दसरा मेळाव्याला जाणार आहोत. एवढंच मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व कार्यकर्त्यांची सोय केलेलं आहे. सकाळी नाश्त्याचं भालवणीला केलेलं आहे आणि दुपारचं जेवणसुद्धा आम्ही घाटाखाली व्यवस्था केलेलं आहे आणि रात्रीच्या जागेवर तिथं केलेलं आहे, साहेबांनी केलेलं आहे. एकंदरीत म्हणून कुठला अडचण येणार नाही, कार्यकर्त्यांना कुठेही कुठला अडचण येणार नाही आणि सगळं शिस्तबद्ध आमचं शिवसैनिक सगळं शिस्तबद्ध असतो. त्यांना एकदा आवाज दिलं ते शिस्तीने जाणार आणि कोणाला डिसिप्लिन आमचं महत्त्वाचं असतात आणि कुठेही काही गडबड होणार नाही आणि शिस्तीने परत येणार असं